वीज वितरण व्यवस्था सक्षम होण्यासाठी प्रत्येकाने वीज बिले वेळेवर भरणे गरजेचं, रंजना पगारे. रत्नागिरी जिल्ह्यातील विजाची बिले 60% थकीत असून ती वेळेवर भरली गेली तर विद्युत पुरवठ्यात अडथळे येणार नाहीत असं मुख्य अभियंता रंजना पगारे यांनी स्पष्ट केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कृषी, औद्योगिक तसेच घरगुती वीज कनेक्शन असून जिल्ह्यातील 60% ग्राहकांनी वीज बिले वेळेवर न भरल्यामुळे अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील महावितरणने शहरी आणि ग्रामीण भागातील पोल बदलणे तसेच अन्य कामे करण्यास सुरुवात केली आहे. ही कामे करत असताना ग्राहकांनी वेळेवर वापरलेल्या मीटरचे पर्यायाने विद्युत भाडे भरणे गरजेचे आहे. याबाबत बेस्ट टीव्हीकडे अधिक माहिती देत आहेत महावितरणच्या मुख्य अभियंता रंजना पगारे. मुख्य अभियंता रत्नागिरी झोन या पदावर कार्यरत झाल्यापासून मी जो लोकांचा किंवा माझ्या ग्राहकांचा जो प्रतिसाद पाहता, निश्चित ग्राहक खूप जागृत आहेत, सपोर्टिव्ह आहेत. पण एक बात, एक गोष्ट जी आहे की जी खास करून सांगावीशी वाटते की लोक बिल भरण्याच्या बाबत अजूनही थोडेसे तितके काळजी घेत नाहीत किंवा वेळेत भरत नसल्यामुळे ओव्हरऑल जर माझी कन्झम्पशन किंवा टार्गेटच्या आधीची रिकव्हरी आहे ती फार कमी होते आणि अनवधाने लोकांना माझ्या कन्झ्युमरच्या दारापर्यंत डिस्कनेक्शनची नोटीस घेऊन किंवा डिस्कनेक्शनसाठी जावं लागत आहे. लोकांचा वेळ वाया जातो आहे, इतर सर्व्हिस देण्यामध्ये त्याच्यामुळे मग थोडासा कमीपणा किंवा टाईम लागत आहे. तर हे जर आपल्याला टाळायचं असेल किंवा हे जर आपल्याला नको असेल की मॅनपावर वेस्ट होणं किंवा त्यांची वेळ वेस्ट होणं, तर ग्राहकांना एक माझी नम्र विनंती आहे की आपल्याला जे बिल येत आहे ते बिल वेळेत भरा. महावितरणने ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत असताना ग्राहकांनीही आपले कर्तव्य समजून वेळेवर वीज बिले भरणे गरजेचं आहे.